हॅलो फ्रेंड्स, विजिलन इन्व्हाइट श्रेयांश मध्ये मी श्रेयांश तुमचं स्वागत करतो। तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश स्टँडर्ड 2 ची आय लव लिटिल पुसी ही पोयम। चला तर मग या व्हिडिओला स्टार्ट करूया। आय लव लिटिल पुसी। आय लव लिटिल पुसी, हर कोट इज सो वॉर्म, अँड इफ आय डोंट टच हर शी विल डू मी नो हार्म। So I will not pull her tail, not drive her away, but Pussy and I very gently will play. I will sit by the fire and give her some food, and Pussy will love me as I am gentle and good. I love my little Pussy very much. तर आता आपण या पोयमचं मराठीमध्ये मीनिंग पाहूया। आय लव लिटिल पुसी म्हणजे पुसी म्हणजे ही कॅट। या गर्लची ही कॅट आहे। ही गर्ल तिच्या कॅटबद्दल या पोयममध्ये सांगते। आय लव लिटिल पुसी म्हणजे मला माझी छोटी कॅट आवडते। हर कोट इज सो वॉर्म म्हणजे तिचे कोट म्हणजे केस खूप सॉफ्ट असतात आणि गरम वाटतात। अँड इफ आय डोंट टच हर शी विल डू मी नो हार्म। जर मी तिला मारलं नाही आणि त्रास दिला नाही तर ती पण मला त्रास नाही देणार। सो आय विल नॉट पुट हर टेल म्हणून मी तिची शेपटी ओढत नाही, नॉर ड्राय हर अवे आणि तिला लांब पण ढकलत नाही। बट पुसी अँड आय व्हेरी जेंटली विल प्ले। पण पुसी आणि मी एकदम छान खेळतो। I will sit by the fire and give her some food. मी आगीच्या बाजूला बसते आणि तिला काहीतरी खायला देते। And Pussy will love me as I am gentle and good. आणि पुसीला पण मी आवडते कारण मी तिच्याशी छान वागते। I love my little Pussy very much. म्हणजे मला माझी छोटी पुसी कॅट खूप आवडते। तर फ्रेंड्स, या कवितेमधून आपल्याला हे समजतं कुठल्याही प्राण्यांबरोबर आपण प्रेमाने वागलं, त्यांना त्रास नाही दिला तर ते सुद्धा आपल्याला त्रास नाही देत आणि आपल्याला खूप प्रेम करतात। तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वापरायला विसरू नका। थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय।